एका गावात पाटलाचा वाडा होता. पाटलाची आई आता म्हातारी झाली होती. सगळं गाव तिला आजीबाई म्हणायचं. आजीबाई खूपच प्रेमळ होती, तशीच शिस्तीला सुद्धा कडक. आजीबाईंच्या पटव्यात खूप औषधं असायची. गावातल्या आडल्या पडल्यांना आजीबाई फुकट औषधं द्यायची, त्यामुळे सगळं गाव तिला नेहमी दुवा द्यायचं. आजीबाईला डोळ्यांनी नीट दिसत नसे, त्यामुळे हल्ली ती वाड्यात फिरत नसे. देवघरात आपली माळ ओढत देवाचं नाव घेत बसलेली असायची. एकदा गावात जत्रा आली, मुलं एकदम खुश झाली. जत्रेत पाळण्यात बसायला मिळणार, गुडदाणी खायला मिळणार, पिपाणी वाजवायला मिळणार म्हणून आनंदाने नाचायला लागली. पण पाटलांनी फरमान काढलं, जत्रेला कुणीही जायचं नाही, आजीबाईंना घरात एकटं ठेवावं लागेल, त्यामुळे जत्रा बित्रा सगळं एकदम रद्द झालं. मुलांचा हिरमोड झाला. बिचारी आजीबाईंकडे इवली इवलीशी तोंड करून गेली. आजी आजी, बाबा म्हणतात जत्रेला जायचं नाही. का रे बाबानो? आजीने विचारलं. तू घरात एकटीच राहशील ना म्हणून, मुलाने उत्तर दिलं. हात मेल्यानो, आजीबाईनं पाटल्याला बोलवलं. जा की रे बाबा मुलांना घेऊन जत्रेला, मी राहीन हो एकटी घरात. मला कोण कोल्हं खाणार आहे की कुत्र? पण आई, तुझ्या सोबतीला कोणाला ठेवणार? सगळा गावच जत्रेला जाणार आहे, पाटील म्हणाले. माझ्या सोबतीला आहे बरं पांडुरंग, तो कशाला काळजी करतोस? आजीनं परवानगी दिली. रात्री सगळी बायका पोरं ठेवणीतले कपडे घालून बैलगाडीत जाऊन बसली. जत्रा रात्रीचीच होती, दिव्यांची रोषणाई होती. झालंच तर तंबूतला सिनेमा सुद्धा होता. सगळी माणसं बाहेर जातात. आजीनं एक वार सगळा वाडा फिरून बघितला, कड्या कुलप नीट तपासली, नंतर देवघरात जाऊन जपमाळ ओढत बसली, पांडुरंग पांडुरंग म्हणत. बाहेर अंधारात दरोडे खोर लपलेले होते. सगळं काही चिडीचाप होताच एक जण बाहेर आला. आज काय त्यांना पर्वणीच होती ना, सगळा गाव जत्रेला गेलेला होता. पाटलांचा वाडा लुटायला ही संधी अगदी नामी होती. दरोडेखोरांच्या मोरक्यानं आज्ञा केली. बारक्या, दरवाजा फोड. बारक्यानं कुऱ्हाडीचा एक घाव घातला आणि दरवाजाचे दोन तुकडे केले. लपत छपत एक एक जण आत शिरला. मोरक्यानं पुन्हा आज्ञा केली. घरामध्ये कोण आहे का बा? दिसेल त्याला कापून काढा. सगळे वाडाभर पांगले. एकाला देवघरात आजी सापडली. थेरडे, आरडा ओरडा केला आज तर प्राणाला मुकशील. दरोडेखोरांनी दम भरला. आत्मे द्या, मी कशाला करू आरडा ओरडा? घर लुटून न्यायचंय ना तुम्हाला, खुचाल न्या हो. आजीबाई हसून म्हणाली. हा? आश्चर्यानं दरोडेखोरांची जीभच टाळ्याला चिकटली. त्यांनी सगळ्यांना बोलवलं. मोरक्या पुन्हा म्हणाला. ये थेरडे, दगा फटका केला आज तर जीवच घेन तुझा. जीव घे रे बाबा, पण अगोदर काहीतरी खाऊन घ्या तुम्ही सगळे जण. भुकेले असाल, घोड्यावरनं लांबची मजल मारून आला असाल. तिथे फडताळात भरपूर लाडू आणि चिवडा आहे, जा मारा ताव. सगळ्यांना वाटलं म्हातारी जरा वेडीच दिसतीये. त्यांनी लगेच भरपूर खाऊन घेतलं, पाणी पिऊन मस्त ढेकर दिला. नंतर मोरक्या म्हणाला. म्हातारे, आता मोकाट्यानं तिजोरीच्या चाव्या दे. आजीबाईंनी निशंकपणाने चाव्या दिल्या. घ्या न्या,
सगळं धुवून न्या. माझा मुलगा मला खूप छळतो, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. आजीबाईनं खोटच सांगितलं. दरोडेखोरांना मग काय, रान मोकळच मिळालं की. त्यांनी तिजोरी उघडली, सोनं नाणं दाग दागिने एका घोंगडीत एकत्र बांधले आणि नंतर दरोडेखोरांनी चाव्या आजीबाईला परत केल्या. आजी निघतो आता आम्ही. थांबा रे बाबानो, तुम्ही दयाळू दिसताय, मला खूपच प्रेमाने वागवलं. मला वाटलं होत दरोडेखोर म्हणजे खूपच दुष्ट असतील. जरा जवळ या ना, मला भेटू दे तुम्हाला. दरोडेखोर सुद्धा विरघळले. अहो, त्यांच्याशी एवढ्या प्रेमानं आजपर्यंत कुणीच बोललं नव्हतं. एक एक जण आला, म्हातारीच्या पाया पडायला लागला. आजीबाई प्रत्येकाला आशीर्वाद देत होती, मोठ्या प्रेमानं त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत होती. पाया पडून झाल्यावर दरोडेखोर निघून गेले. सकाळी जत्रेला गेलेली मंडळी परत आली आणि पाहतात तर काय, दार फोडलेली, घरावर दरोडा पडलेला. पाटलांनी कपाळाला हात लावला. आजीबाई म्हणाली, घाबरू नको बेटा, दरोडेखोर सापडतील. मी केली एक युक्ती, तू फौजदारांना बोलव. पाटलांनी फौजदारांना बोलवलं. आजीबाई फौजदारांना म्हणाली, गावाबाहेर जंगलात शोध घे, सगळे दरोडेखोर तिथेच सापडतील. फार लांब जाताच येणार नाही त्यांना. तोंड ही अगदी कलिंगडासारखी सुजलेली असतील त्यांची. फौजदारांच्या शिपायांनी जंगलात शोध घेतला तर खरंच सगळे दरोडेखोर एका झाडाखाली विवळत पडले होते. सगळ्यांची तोंड सुजून अगदी मारुती झालेली. फौजदारांनी सगळ्यांना लॉकअप मध्ये घातलं, पाटलांची सगळी संपत्ती परत केली. नंतर त्यांनी विचारलं, आजीबाई काय युक्ती केली तुम्ही? आजीबाई म्हणाली, अरे सगळ्या दरोडेखोरांना प्रेमानं वागवलं हो मी. जाताना एक एक जण पाया पडून गेला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हात फिरवून मी त्यांना बिब्याचं तेल लावलं एकेकाच्या थोबाडाला. एकदा तोंड सुजल्यावर जातात कुठे. सगळ्या गावानं आजीबाईंच्या चातुर्याची अगदी तारीफ केली. नंतर खूप दिवस मुलांचा आपला एकच हट्ट असायचा. आजी, ए आजी, ती दरोडेखोरांच्या फजितीची गोष्ट सांग ना.